पूर्व अधिवेशनाच्या अगोदर काय विषय घेतले पाहिजे, काय त्याची चर्चा व्हायला पाहिजे, या अनुशासनाने आजची ही बैठक पार पाडली गेलेली आहे. विरोधी पक्षाच्या नात्याने आणि विशेषतः गटनेते अनिल परबजी असतील, दानजीजी असतील आणि सर्व लोकप्रतिनिधी विधान परिषदेची बैठक झाली आणि उद्या नजीकच्या काळामध्ये विधानसभेची देखील बैठक होणार आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पूर्व परिस्थितीसाठी एक मोठा दौरा विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून असेल, आदित्यजींच्या माध्यमातून झाला होता. एवढंच नाही तर जे मोठ्या प्रमाणावरती उद्योग या राज्याच्या बाहेर गेले, असंख्य असे प्रश्न आहेत आणि ओळा दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे किंवा काय नेमकी आपली रणनीती राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून आजची ही बैठक पार पाडण्यात आली. त्याचबरोबर विधानसभेच्या आमदारांची देखील बैठक होती आणि उद्या महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक होणार असते अजून तशी ठरली नाही आहे, पण 12 वाजता उद्या प्रमुख सर्व लोक बसून घेऊन चर्चा जशी BSEची असते तशी दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांची संयुक्त रीतीने बैठक होणार आहे. त्याचबरोबर त्यागची चौकशी होते मुंबई महापालिकेच्या संदर्भात काय सांगत असतात. गेल्यावेळी ज्यावेळी कॅगची ही घोषणा झाली होती आम्ही एका प्रकारे स्पष्ट रीतीने सांगितलं होतं की तुम्ही मुंबई महानगरपालिकेची जशी कॅगची चौकशी करता मग पूर्ण राज्यातले अनेक महानगरपालिका विशेष महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड ह्याची का चौकशी होत नाही. आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की कुठच्याही महानगरपालिका आहेत त्या प्रशासकीय असलेल्या मांडलेल्या प्रस्तावावरती चालतात. मग फक्त मुंबई महानगरपालिकेची ती पण कॅगच्या अंतर्गत चौकशी करण्याचं काम केलं जातं. आपल्याला सर्वांना माहिती आहे का या अगोदर देखील नगर विकास खात्याकडनं हे कॅटचा रिपोर्ट किंबहुना ऑडिटचा रिपोर्ट हे विधिमंडळामध्ये मांडलं जायचं पण महानगरपालिकेला त्याच्यातून सूट दिल्यानंतर आज हे होतोय. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की जशी ही भूमिका मुंबई महानगरपालिकेला घेतलेली आहे राज्य सरकारने धाडस दाखवावं, पारदर्शकता जर त्यांना जर ठेवायची असेल तर तशी चौकशी पुण्यामध्ये पण व्हायला पाहिजे, पिंपरी चिंचवडमध्ये पण व्हायला पाहिजे, वेळ आली तर थाना कल्याणची पण व्हायला पाहिजे. आज त्यांची एक बैठक झाली होती अर्थात तो पक्षाच्या स्तरावरती त्याची चर्चा माननीय पक्षप्रमुखांकडे होणार आहे आणि मग खासदार असतील, राजन साळवीजी असतील ह्या सर्वांना एकत्रित घेऊन नेमकं काय पक्षाची भूमिका आहे ही लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या समोर मांडली जाईल. त्यांच्यातले आमच्याकडे येणारे याची संपर्काची आहे की आमची जाणार आहेत काय, आता आमची किती राहिलेच की शिमा असे सर्वच जातील ना असं जर राहिले तर असं कुठचाही नाहीये संपर्क. आता एवढंच जर असेल त्यांना वाटत असेल तर मंत्रिमंडळ का जाहीर होत नाहीये, याच्यातूनच स्पष्ट होतोय की बघ कुठेतरी अंतर्गत नाराजगी आहे, कुठेतरी ज्या अपेक्षा आणि आशा दिल्या गेलेल्या आहेत त्या जोरावरती जे लोकांनी सत्तांतर केलेलं आहे हे सिद्ध होतोय. आज 5 महिने उलटून पण देखील दुर्दैवाने राज्य मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार होत नाही. आताही सांगण्यात आलेलं आहे की अधिवेशनाच्या अगोदर होईल, लगेच अधिवेशन आल्यानंतर अधिवेशनाच्या नंतर होईल, मग नवीन वर्ष होईल, मग पुढचा परत अधिवेशन, म्हणजे हे परत असंच चाललेलं आहे. राज्य सरकारला आज वाटत असेल की आम्ही कायदेशीर या सत्तेमध्ये आहोत तर त्यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळ जाहीर केलं पाहिजे कारण अनेक प्रश्न आहेत राज्यमंत्रीच्या माध्यमातून असेल विधिमंडळामध्ये जे अधिवेशनामध्ये येणार आहेत एका मंत्र्यांकडे एवढे खाते आल्यानंतर त्या त्या खात्याला आज न्याय ते देऊ शकणार नाही म्हणून ही मंत्रिमंडळाची संकल्पना आणि एवढ्या संख्येची आलेली आहे. आणि जर आज सक्षम रीतीने ते जर सांगत असेल की आम्ही ते चालू शकतो मग त्यांनी जाहीर तरी करावं की आमचा मंत्रिमंडळ हा एवढाच असणार आहे, ह्याच्या पुढे आमच्याकडे मंत्रिमंडळ वाढणार नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून नाराजीचा सूर एका बाजूला 40 आमदारांमध्ये त्याही पेक्षा जे 105 भाजपचे आमदार आहेत ते तर सांगतात की हे सत्ता नेमकं कोणासाठी आहे ही एक चर्चा आता पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल. ते राऊत साहेबांनीच आज स्पष्ट भूमिका मांडलेली आणि मला वाटते त्याच बाबतीत ते बोलतात. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.